बातमी सातारा येथून कलाकारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शंखध्वनी आंदोलन। मागील 5 महिन्यापासून कलाकार कुटुंबाचा उदरनिर्वाह बंद झाला आहे। राज्यभरामध्ये कोरोनाने थैमान घातले असल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले, त्यामुळे यात्रा, लग्न समारंभ, गणेश उत्सव यामध्ये सर्व क्षेत्रातील कलाकारांचे कार्यक्रम रद्द झाले आहेत। कलाकार सध्या घरातच बसून असून प्रशासनाला मदत करीत राहिलेत। कलाकारांची कला सादर झाली तर त्यांच्या कुटुंबाचे पोट भरेल, मात्र घरीच बसून राहिलेले कलाकार व मालक लोकांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे शासनाने कलाकारांना मदत जाहीर करावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शंखध्वनी आंदोलन करण्यात आले। यावेळी कलाकार महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनिल मोरे, रामचंद्र जाधव, सुनील वाडेकर, कैलास जाधव, बाळासाहेब जाधव यांच्यासह कलाकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। सातारहून जावेद खान, कन्नड वार्तासाठी। 22 तारखेला लॉकडाऊन जाहीर झालं, त्यानंतर महाराष्ट्रातले उपमुख्यमंत्री उद्धवरावजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख साहेब, दुसरे राज्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर साहेब, या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, समाज कल्याण केंद्रीय पालकमंत्र्यांना वेळोवेळी निवेदन देऊन या महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील कलाकारांचं आणि मालक लोकांचं जे नुकसान झालंय त्यासाठी वेळोवेळी आपण मागणी केली आहे, पण सरकारनं त्याच्यामध्ये दखल घेतलेली नाही। त्या मागण्या मान्य करा, नाहीतर 4 ऑक्टोबरला आपण विधान भवनावरती आक्रोश मोर्चा जाहीर करणार आहे आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातले सगळे कलाकार आपण विधान भवनावरती घेऊन जाणार आहे। पण अजून पण सरकारनं या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलेलं नाही। परवा मच्छीमारासाठी 58 कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर झालं, बांधकाम करणाऱ्या कामगाराला सुद्धा पॅकेज जाहीर झालं, पण कलाकारांच्याकडे लक्ष दिलेलं नाही। आम्हाला सरकारला कळकळीची विनंती आहे, मी कलाकार महासंघाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्यानं पुन्हा सुद्धा सरकारला कळकळीची विनंती करतोय की लवकरात लवकर आमच्या या कलाकारांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्याच्याकडे ताबडतोब लक्ष द्यावं, अन्यथा 4 तारखेला विधान भवनावरती आक्रोश मोर्चा आपण इशारा देतो या ठिकाणी या सातारा जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिस समोर। आज या ठिकाणी आम्ही शंखध्वनी आंदोलन जाहीर केलंय, आम्ही सगळे कलाकार या कलाकारांना महाराष्ट्रातल्या या सरकारनं कोंबडायला लावलं म्हणून आपण या ठिकाणी आम्ही शंखध्वनी करतोय।